नमस्कार, मी जयश्री किचनमधून बोलते आहे. जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला भोपळ्याच्या घाऱ्या किंवा भोपळ्याच्या पुऱ्या असा एक पदार्थ दाखवणार आहे. छान गोड पदार्थ आहे हा. आमच्या गावाकडे अशा पुऱ्या बनवतात आणि साध्या सोप्या पद्धतीने मी तो त्या दाखवणार आहे तुम्हाला. या 2-3 दिवस पण छान राहतात आणि चवीलाही छान लागतात, तर त्या तुम्ही करून बघा. त्यासाठी साहित्य हे लागणार आहे. तर हा भोपळा मी साल काढून किसून घेतलेला आहे बारीक, आणि एक वाटी भोपळ्याचा किस आहे तर एक वाटीच मी गूळ घेतलेला आहे त्याला, आणि वेलदोडा जायफळ पूड घेतलेली आहे, 2 चमचे तीळ घेतलेले, 1 चमचा हळद आणि 2-3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेले, थोडंसं तेल आणि गव्हाचं पीठ लागेल तसंच आपण वापरणार आहोत. आता इथं आपण थोडंसं तूप घालूया कढईमध्ये. हा भोपळ्याचा किस आहे, हा चांगला परतून घेऊया त्याच्यामध्ये. पाच 10 मिनटं चांगला परतून घ्यायचा तुपावर. आता किस आपण परतून घेतोय, तर ते ह्यातलं पाण्याचं जे थोडंसं प्रमाण असतं ते थोडं कमी होतं, मग गूळ घातल्यानंतर जास्त पाणी सुटत नाही त्याला, म्हणून थोडासा किस हा भोपळ्याचा परतून घ्यायचा. आता आपण त्याच्यामध्ये गूळ घालू. गूळ पण फोडून घेतलं. आता पाणी सुटले त्याला. आता अजून थोडंसं आपण शिजून घेऊ याला. आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू, वेलदोडा पावडर. थोडेसे तेल टाकू. पाच 10 मिनटच शिजवायचं ते गुळामध्ये, जास्त नाही शिजवायचं, नाहीतर मग घट्ट होतं ते. झालेलं आहे आपलं. गॅस बंद करू आणि आपण थोडंसं याला गार होऊन देऊ या मिश्रणाला. आता हे मिश्रण आपलं गार झालेलं आहे. आपण आता त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ घालू. तांदळाचं पीठ का घालायचं, चांगली खुसखुशीत होती पुरी आपली, आणि लागेल तसं गव्हाचं पीठ घालणार आहे आपण. मीठ घातलं आहे आपण थोडंसं. आता आपण थोडंसं तेल घालूया त्याला. लागेल तसं पीठ घालून मळून घेऊ.
आता हे अर्धा तास झाकून ठेवूया, म्हणजे पीठ मुरेल आपलं चांगलं. अर्धा तास झाकून ठेवूया आपण. मग आपण त्याच्या पुऱ्या लाटूया. असं छान मळायचं, जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. तेल तापायला ठेवलेलं आहे मी. आता मी पुऱ्या लाटायला घेणार आहे. आता हे पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे. आपण आता पुरी लाटून घेऊ. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशी लाटांची पुरी आपण. अशा पद्धतीने लाट गुलाबी सर रंगावर भाजायचे छान. मोकळ घारे आपल्या झालेल्या आहेत बघा. छान अशा गुलाबी रंगावर तळायच्या खूप छान होतात. तुम्ही पण करून बघा, अशा चहाबरोबर वगैरे छान लागतात या.
करून बघा, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.